निसर्गाचा लहरीपणा आणि शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि भरीस कोणत्याही पिकाला मिळत नसलेला योग्य हमीभाव ही आजच्या शेतीसमोर असलेली सगळ्यात मोठी आव्हानं आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर नेहमीच भांडणारे शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी मात्र इतर शेतकरी नेत्यांपेक्षा या प्रश्नावर आपल्या कृतीतून उत्तर शोधण्याचा सकारात्मक प्रयत्न करतात. निसर्गाच्या बदलात तग धरणारी आणि उत्पादन खर्च अतिशय कमी करणारं शेतीतंत्र म्हणून त्यांनी सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक तंत्राचा अवलंब आपल्या शेतीमध्ये केलाय. गेल्या वर्षभरात त्यांना आपल्या 35 एकर शेतीचा 7 लाख रुपयांचा खर्च वाचवण्यात यश आलंय. तसंच ऐन दुष्काळातही त्यांची फळबाग मात्र टिकून आहे. आज आपण जयाजीराव सूर्यवंशींचं नैसर्गिक शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण शिवारात जाणार आहोत. रासायनिक खत एवढे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये वापरलं जातं. आम्ही आता सध्या पाहतोय काही काही गावांमध्ये थोडा पाऊस झाला तर लोक एका छोट्या कपाशी झाडाला 50 ग्रॅम जर 50 आणि 100 ग्रॅम जर रासायनिक खत टाकायला लागले तिथे जमिनीचं काय वाटलं होतं. आणि आता म्हणजे आता असं सिद्ध झालेलं आहे की मातेच्या भारतीय मातेच्या दुधामध्ये 50% पॉयझन आहे. जयाजीराव सूर्यवंशी म्हणतायत ही बाब अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञांनी सांगितलेलं जळजळीत वास्तव आहे. शेतीमध्ये रासायनिक खतं आणि कीडनाशकांच्या अतिवापरानं आज ग्राहकांचं आणि शेतीचं आरोग्य बिघडत चाललंय, तर शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णतः बिघडून गेलंय. रासायनिक शेतीमुळे आज अनेक बाबींचं संतुलन बिघडलं असून हवामान बदलाच्या संकटकाळात या शेतीतंत्रानं शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होत असल्याचं दिसून आलंय. या गोष्टी लक्षात आल्यानंतर मराठवाड्यातले शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी आपल्या 35 एकर शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यात यश मिळवलं. दुष्काळामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेती वाहायला गेलेली आहे. मोसंबीच्या बागा आमच्याकडच्या जवळजवळ मराठवाड्यातले 2.5 लाख एकरापेक्षा जास्त हेक्टरपेक्षा जास्त मोसंबीच्या बागा जळून गेल्या. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण की आम्ही जे रासायनिक खतं वापरतो झालेला उत्पादन खर्च आणि मिळणारं उत्पादन याच्यामध्ये कुठेही काही ताळमेळ बसायला तयार नाही. आणि जे आत्महत्या होतात आमचं असं लक्षात आलं की शेतीमध्ये उत्पादन खर्च वाढलेला आहे त्या मानाने उत्पादन कमी येत आहे. पण मी ज्यावेळेस सुभाष पाळेकरांचा कार्यक्रम पाहिला 0 बजेटवर आणि आम्ही या ठिकाणी औरंगाबाद तालुक्यामध्ये आडगावला हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आम्ही कुठल्या प्रकारचं रासायनिक खत शेतीमध्ये वापरायचं नाही. मला दरवर्षी 5-7 लाख रुपये शेतीच्या रासायनिक खताला खर्च यायचा या माझ्या 35 एकर फळबागेला. तर मी यावेळेस पूर्णपणे गेल्या 3 वर्षापासून खत वापरणंच बंद केलेलं आहे. संपूर्णपणे 0 बजेटवर शेती करायची, शेतीमध्ये कुठल्या प्रकारची मशागत करायची नाही. जयाजीरावांकडे सध्या मोसंबी, लिंबू, डाळिंब ही फळपिकं आहेत. गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्यांनी आपल्या शेतातला रासायनिक खतांचा आणि कीडनाशकांचा वापर बंद केलाय. त्यामुळे एकरी 20,000 रुपयांप्रमाणे 7 लाख रुपयांच्या रासायनिक निविष्ठांच्या खर्चात बचत झाली आहे. अत्यंत कमी पाण्यात आम्ही मोसंबी घेतो. बाकी जे लोक जे मोसंबीला फ्लड पाणी देतात आम्ही फ्लड पाणी कुठे देत नाही. कुठे माझ्याकडे तुम्हाला फ्लड पाण्याची व्यवस्था दिसणार नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की जमिनीतला जास्तीत जास्त अन्न घेण्याचं काम हे मुळे करतात आणि याच मुळे तुम्हाला कामाचे आहेत. पलीकडच्या मुळे काहीच कामाचे नाहीत. त्यामुळं आता गेल्या 3 वर्षापासून याच्यात आम्ही रसायनातलं 1 रुपयाचं रसायन या ठिकाणी वापरलेलं नाही आहे. संपूर्णपणे आता नैसर्गिक पद्धतीने ही शेती चालली. गवतसुद्धा आम्ही काढत नाही आहे. इथं मल्चिंगसुद्धा आम्ही आता पाचटाचं आणि गवताचं मल्चिंग करतो आहे. त्याचा फायदा आम्हाला आता फार मोठ्या प्रमाणात होतो. जयाजीराव आपल्या शेतात पाळेकरांनी सांगितल्याप्रमाणे तण न काढता पिकांच्या 2 ओळींच्या मध्ये पाणी देतात, तर ठिबकनं जीवामृताचे डोस देतात. आपण आता ज्या ठिकाणी मी उभा राहिलेलो हे खरं तर माझं पूर्वीचं गांडुळाचं शेड होतं. पण या गांडुळामध्ये आम्ही गांडूळ तयार करून झाडांना आम्ही गांडूळ खत वापरत होतो. पण ज्या दिवशी मी सुभाष पाळेकरांचे लेक्चर ऐकलं त्यांचं नैसर्गिक शेतीचं 0 बजेटचं मी पाहिलं त्या दिवशीपासून मी हे गांडुळाचं उत्पादन बंद केलं. कारण त्यांनी जे सांगितलं की गांडुळाच्या खतामध्ये जे पारा जो जास्त असतो तो पारा तुमच्या जमिनीला खराब करतो म्हणून आम्ही संपूर्णपणे गांडूळ खत तयार बंद केलं. आणि या ठिकाणी तुम्हाला स्लरी टँक दिसतोय. याच्यामध्ये आम्ही स्लरी जर टाकली तर ही स्लरी आता अजून सुरू करायचं. या आठवड्यामध्ये आमचा हा स्लरी टँक सुरू होईल. याच्यामध्ये इथं माझे 2 फिल्टर आहेत. त्याच्यामध्ये 2 फिल्टरमधून स्लरी गाळून संपूर्णपणे या इथून आउटलेटमधून बाहेर येते. नैसर्गिक शेती करण्याअगोदर जयाजीरावांनी सेंद्रिय शेतीचे प्रयोग देखील केले. पण त्यापेक्षा नैसर्गिक शेतीचं तंत्र हे जास्त सरस असल्याचं लक्षात आल्यानंतर गांडूळ खतांचा वापरही त्यांनी बंद केलाय. जसं बीटी कॉटनला खर्च होतोय आणि उत्पादन होत नाही त्या पद्धतीची परिस्थिती अशी आहे की आता तुम्ही जर खर्चच केला नाही तर 0 बजेटवर निश्चितपणे शेती चांगल्या पद्धतीची येऊ शकते. आम्ही आता याच्यावर स्लरी पद्धतीने सुरू केलेलं आहे आणि आमच्या असं लक्षात आलं की जर तुम्ही झाडाच्या मधोमध जर पाणी दिलं गेलं
की दोन्ही झाडाच्या मध्ये जर चारे घेऊन पाणी दिलं तर प्यासा कुवे के पास जाता, म्हणजे ज्या मुलीला ताण लागलेली असेल, ज्याला अन्नाची गरज असेल, ती अन्नाची गरज भागवण्यासाठी त्या मधल्या मधी जी लाईन आहे त्या लाईन मध्ये ते सगळे मुळे येतात आणि त्यांचं अन्न घेतात. खरं तर या नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला शेणखताची गरज नाही, स्लरीवर सुद्धा तुमचं काम भागू शकतं, कारण एवढं चांगलं सोपं. आणि म्हणूनच आम्ही ह्या गुजरातच्या ज्या गीर गाई आहेत, ह्या गीर गाई दोन्ही उद्देशाने या ठिकाणी आणलेले. त्याचं एक तर दूध चांगलं मिळालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने दूध खायला मिळालं पाहिजे आपल्या घरच्यांना. मुळात शेतकऱ्यांच्या मध्ये काय झालं माहिती का, सगळं आहे पण शेतकऱ्यांच्या मुलाला आता दूध खायला मिळत नाहीये, चांगल्या प्रकारचं पौष्टिक अन्न मिळत नाहीये. म्हणून दोन गोष्टी, की चांगल्या प्रकारचं रसायनमुक्त दूध तुम्हाला मिळालं पाहिजे, रसायनमुक्त फळं मिळाली पाहिजेत, आणि म्हणून तुमची प्रकृती चांगली राहिली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आपल्या उत्पादन खर्चावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेती हेच एक सूत्र शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत असल्याचं जयजी रावांचं म्हणणं आहे. आता आम्ही सुद्धा या ठिकाणी गवत कापत नाही, तर माझ्याकडे गवत कापायचं मशीन आहे, ते मशीन आम्ही गवत कापतो. त्याच्यामुळे माझा फार मोठा खर्च काय होतो की तिथं डायरेक्ट त्या गवताचं मल्चिंग होतं. फक्त शक्यतो याच्यामध्ये फायदा असा आहे की जर गवत तुम्ही मुळ्या जर खाली ठेवल्या तर मुळ्यांच्यामधून मुळ्या वरचा खोड वाळल्यानंतर एक बारीक प्रकारची जी सूक्ष्म मुळी असती त्या जमिनीमध्ये ती व्हॅक्युम तयार करते, पोकळी तयार करते, आणि पिकाला जे जमिनीला जे हवा घेण्यासाठी जो भुसभुशीतपणा पाहिजे तो भुसभुशीतपणा आपोआप त्या ठिकाणी तयार होतो. म्हणून तुम्हाला नैसर्गिक पद्धतीची शेती हा तुम्हाला आता अवलंबला वर्ग आहे. जयाजी रावांकडील डाळिंब शेतीला अनेक महिने सिंचन करता आलेलं नाहीये, तरी देखील त्यांचा बगीचा आज जिवंत आहे. अनेक भागामध्ये रसायनाच्या शेतीमुळे, जसं आता आपण पंजाबचं उदाहरण जर घेतलं तर पंजाबमध्ये एक कुठल्याही बोर जर घेतला तर पंजाबमध्ये त्या बोरला पाणी खराब आहे त्या ठिकाणी. म्हणून आता पंजाबमध्ये सर्वात जास्त पंजाब आणि हरियाणामध्ये कॅन्सरचे पेशंट आहेत. म्हणजे पंजाबमधून निघणारी एक कॅन्सर स्पेशल पंजाबमधून हरियाणा ती राजस्थानला जाती, म्हणजे एवढे पेशंट आज पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये. जर तुम्हाला दोन्ही गोष्टी वाचवायच्या असतील की बा आम्हाला आता रोगापासून मुक्ती पाहिजे, शेतीमध्ये कमी पैशामध्ये उत्पादन जास्त मिळालं पाहिजे, म्हणून आम्हाला आता सुभाष पाळेकरांचं नैसर्गिक शेतीचं तंत्र अवलंबलं पाहिजे. मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन करतो, खरं तर सुभाष पाळेकरांचं तंत्र आंध्र प्रदेशने एवढं मोठ्या प्रमाणामध्ये साऊथ इंडियामध्ये जोरात प्रमाणामध्ये चाललंय, पण अजून आमचा महाराष्ट्रातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील सरकार त्याचा अवलंब का करत नाही मला समजत नाही. खरं तर केंद्र सरकारने गोवंश हत्याबंदी केलेली आहे, पण गोवंश हत्याबंदी केल्यानंतर नैसर्गिक शेतीला जो प्रोत्साहन द्यायला पाहिजे ते प्रोत्साहन अद्याप दिलं गेलेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे की इंटरनॅशनल ज्या कंपन्या आहेत, मग त्या फर्टिलायझर कंपन्या असतील, पेस्टिसाईड कंपन्या असतील, इन्सेक्टिसाईड कंपन्या असतील, यांचा सरकारवर एवढा मोठा प्रचंड दबाव येतो आणि त्या दबावापोटी तुम्ही संपूर्णपणे नैसर्गिक शेतीचं धोरण अवलंबलं जात नाही. आणि म्हणून मग राज्य तुम्हाला उद्योगपतीसाठी करायचं का शेतकऱ्यांसाठी करायचं आहे? शेतकरी नुसता शेतकरी नाही तर माझी जमीन वाचली पाहिजे. आत्ता जर ही जमीनच वाचली नसेल तर पुढची पिढी वाचणार नाही, या प्रकारच्या जमिनी खराब होत चालल्यात. जयाजी रावांना गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळामुळे शेतीचं फारसं उत्पादन हाती आलेलं नाही, पण पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्रामुळे त्यांचा रासायनिक निविष्ठांवरील उत्पादन खर्च 100% वाचलाय. विशेष म्हणजे गवताच्या आच्छादनामुळे पाणी वापरात 50% जास्त बचत झाली आहे. हे सगळं साध्य करण्यासाठी जयाजी रावांनी गीर गाईचं संगोपन देखील सुरू केलंय. नव्या पिढीला विषमुक्त अन्न आणि देशी दूध देता यावं म्हणून नैसर्गिक शेती आणि गोपालनास जयाजी रावांनी काळाची गरज म्हटलंय. आज राज्यात शेतकऱ्यांच्या अनेक संघटना आणि त्यांचे नेते वेगवेगळ्या मार्गानं शेतकऱ्यांसाठी झगडताना दिसतात, पण जयाजी रावांनी नैसर्गिक शेती तंत्राचा केलेला अवलंब आता हजारो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. गजानन भोयर, साम TV, पैठण, औरंगाबाद.